कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्फ यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे आणि कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि तुमच्याचप्रमाणे तुमचे नातेवाईक, फॅमिली मेंबर, मित्रमैत्रिणी यापैकी सुद्धा कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तो आठवणीने इथे शेअर करा. तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओला इथे सविस्तरपणे सुरुवात करूया. मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे इथे जिल्हा परिषद जालना यांच्या अंतर्गत. जिल्हा परिषद जालना आरोग्य विभागाअंतर्गत इथे ही नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर हे जिल्हा परिषद जालना यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे. कारण की या नोकरीविषयक माहितीसंबंधी जी जाहिरात आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी जे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर चला आपण आता सविस्तर जाहिरात जी आहे ती बघूया. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन जे आहे ते इथे करण्यात येणार आहे. सो राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा IPHS, NBSU, NMHP, NPCD, CS L3 आणि L2 कार्यक्रमाअंतर्गत PIP मंजूर झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामीण रुग्णालय रिक्त कंत्राटी तत्वावरील पूर्ण वेळ ऑनकॉल आणि व्हिजिट बेसिस तत्वावर विशेष तज्ज्ञांची पदे वैद्यकीय अधिकारी आणि सायकॅट्रिक नर्स थेट मुलाखत घेऊन इथे भरण्यात येणार आहे. सो ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ZP जालना आरोग्य विभागाची जी आहे. या संपूर्ण ह्याच्यावर जी जाहिरात आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो आता यासाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे ते बघा. सो विशेष तज्ज्ञ जी पदं आहेत 1 ते 9 यांसाठी तुमची मुलाखतीची तारीख आहे 6 एप्रिल 2023 रोजी. कालावधी याचा आहे अर्ज स्वीकारण्याचा 10 ते 12 वाजेपर्यंत आणि थेट मुलाखत तुमची होणार आहे 4 वाजता. मुलाखतीचं ठिकाण इथे आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांचं दालन, जिल्हा रुग्णालय. सो सेम वैद्यकीय अधिकारी, MBBS आणि सायकॅट्रिक नर्स यांसाठी सुद्धा मुलाखत तुमची होणार आहे 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत. अर्ज स्वीकारले जातील आणि 4 वाजेपासून मुलाखत ती आहे ती होणार आहे. सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. सो तर पहिल्या ह्याच्यात विशेष तज्ज्ञांच्या कोणकोणत्या पोस्ट आहेत बघा. सो पहिल्यांदा इथे आहे कार्डिओलॉजिस्टच्या, ज्यासाठी MBBS MD इन कार्डिओलॉजी गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे गरजेचं असणार आहे. यासाठी तुम्हाला इथे वेतन जे आहे 1,20,000 वेतन जे आहे ते मिळणार आहे. त्यानंतर नेफ्रोलॉजिस्टच्या पोस्ट आहे, कॉल बेसिसवरती आहे. सो यासाठी तुम्हाला प्रत्येक विजिट 100 per case, डायलिसिस असेल तर 500 per case असे पैसे तुम्हाला जे आहे ते कॉलवाईज मिळणार आहे. त्यानंतर फिजिशियनच्या पोस्ट आहे, MBBS यासाठी गरजेचं आहे किंवा MD मेडिसिन आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे गरजेचं आहे. 50,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. वर्क कशाप्रकारे आहे ते सुद्धा इथे पुढे दिलेलं आहे. कॉल बेसिसवरती सुद्धा ह्याच्या जागा आहेत. सो यासाठी इमर्जन्सी असेल तर 3000 per इमर्जन्सी, त्याच्यानंतर 1000 per day इथे तुम्हाला असे मिळणार आहे. त्यानंतर गायनायकोलॉजिस्टच्या पोस्ट आहे, यासाठी MBBS MD इन गायनायकोलॉजीमध्ये तुमचं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं इथे गरजेचं असणार आहे. 50,000 रुपये यासाठी वेतन तुम्हाला आहे ते दिलं जाणार आहे. त्यानंतर ॲनेस्थेटिस्टच्या पोस्ट आहे, यासाठी सुद्धा MBBS MD MS DA DNB गरजेचं आहे. 5 इथे एकूण पोस्ट आहे. 75,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. रेडिओलॉजिस्टच्या पोस्ट आहे, ऑर्थोपेडिक सर्जनच्या सुद्धा इथे पोस्ट आहे. सो प्रत्येकासंबंधी इथे कशाप्रकारे पे स्केल आहे त्याच्या टेबलच्या समोर इथे दिलेलं आहे. सो कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता त्यानुसार जे आहे तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती इथे वाचू शकता. सायकॅट्रिस्टच्या सुद्धा इथे पोस्ट आहे. मेडिकल ऑफिसरच्या इथे 18 पोस्ट आहे. फुल टाईम फिक्स्ड मंथली अमाऊंट आहे, ज्याचं 60,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी इथे मिळणार आहे.
त्यानंतर सायकॅट्रिक नर्सच्या इथे पोस्ट आहे, यासाठी तुमचं BSc किंवा MSc नर्सिंग गरजेचं आहे इन सायकॅट्रिक ऑर मेंटल हेल्थ, ऑर DPN ऑर MSc नर्सिंग इथे असणं तुमचं गरजेचं असणार आहे इन सायकॅट्रिक. त्याचबरोबर मेडिकल याचं नर्सिंग काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा इथे गरजेचं असणार आहे. 25,000 रुपये वेतन तुम्हाला या पदांसाठी जे आहे ते मिळणार आहे. सो या प्रत्येकासंबंधी इथे अटीशर्ती दिलेल्या आहेत. सो परिपूर्ण भरलेले अर्ज थेट मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला जिल्हा रुग्णालय जालना इथे सकाळी जी वेळ दिलेली आहे 10 ते 12 या वेळेत इथे सादर करणं आवश्यक राहणार आहे. सो प्रत्येकाने यासंबंधीच्या अटीशर्ती ज्या आहेत त्या नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो रिक्त पदांची माहिती इथे दिलेली आहे. संगणकाचं ज्ञान इथे आवश्यक असणार आहे. थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वतः स्वखर्चाने इथे उपस्थित जे आहे ते राहायचं आहे. सो अर्ज तुम्हाला इथे बघा A4 आकाराच्या कोरा कागदावर करायचा असून स्वतःचं नाव पत्ता पदानुसार इथे लिहून तुम्हाला खालील बाबी इथे महत्त्वाच्या द्यायच्या आहेत. अर्ज केलेल्या पदाचं नाव, स्वतःचं नाव, पासपोर्ट साईज फोटो, तुमचं जन्मतारीख, जातीचा प्रवर्ग, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता पिनकोडसहित, त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, कामाचा काय अनुभव आहे, काय काम केलं आहे, संस्था, कोणतं पद तुम्ही धारण केलं होतं, त्याचा कालावधी, पदाची जबाबदारी आणि तिथे काय वेतन होतं ही संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागणार आहे तुमचे जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हतेसंबंधी सर्व आवश्यक कागदपत्र म्हणजे तुमचं गुणपत्रक, मार्कशीट, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रती साक्षांकित करून, तसंच राष्ट्रीय बँकेचा DD इथे तुम्हाला द्यायचा आहे. लहान कुटुंबांच्या प्रमाणपत्राचा नमुना अर्जासोबत जोडणं इथे आवश्यक राहणार आहे. सो असा परिपूर्ण भरलेला अर्ज जो आहे तो इथे कन्सिडर केला जाणार आहे. मुलाखतीचं वेळापत्रक पुन्हा इथे दिलेलं आहे आणि हा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. या विहित नमुन्यातच तुम्हाला तुमचे अर्ज जे आहे ते करणं गरजेचं आहे. इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, कोणत्या पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करत आहात आणि कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात ते लिहायचं आहे. तुमचं संपूर्ण नाव, उमेदवाराच्या जातीचा प्रवर्ग, जात, पोटजात, अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता इथे, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख लिहायची आहे, राष्ट्रीयकृत बँकेच्या DDचा तपशील इथे लिहायचा आहे. त्यानंतर काउन्सिल पदासाठी प्रमाणपत्र जे तुमचं आहे त्यासंबंधी MNC किंवा MMC जे आहे तुमचं ते संबंधित माहिती इथे लिहायची आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती उच्च शैक्षणिक अर्हतेनुसार इथे तुम्हाला लिहायची आहे. सो सगळ्यात आधी उच्च शैक्षणिक अर्हता तुमची जी आहे ती महत्त्वाची. त्यानंतर अनुभवासंबंधी माहिती इथे लिहायची आहे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय जोडले आहेत त्याची माहिती, शाळा सोडल्याचा किंवा दाखला होय की नाही, जात प्रमाणपत्र लिहायचं आहे, पदवीचं प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र, गुणपत्र, पदव्युत्तर पदवी पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, काउन्सिलचं प्रमाणपत्र, संगणकाचं ज्ञान, MSc IT उत्तीर्ण असेल त्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र इथे तुम्हाला जोडायची आहे. सो इथे तुमची स्वाक्षरी आणि लहान कुटुंबांचं प्रमाणपत्राचा नमुना इथे दिलेला आहे. सो संपूर्ण माहिती या पदांसंबंधीची इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच प्रत्येकाने या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल. दिलेल्या माहिती व्यतिरिक्त अजून सुद्धा काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.